नांदुरा येथील खरेदी विक्री संघाद्वारे शासनाच्या हमी भावात नाफेड अंतर्गत शेतकऱ्यांची तूर खरेदी सुरू आहे. या तूर खरेदीमध्ये शेतकऱ्यांकडून क्विंटल मागे 100 रुपये मागणी केली जात असल्याचे समोर आले. हे प्रकरण खरे की खोटे हे जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव भोजने यांनी शेतकऱ्यांच्या नावे संबंधित कर्मचारी यांना फोन करून हे प्रकरण खरे असल्याचे उघड केले आहे. या संदर्भात खरेदी विक्री संघाचा कर्मचारी कोलते यांच्या सोबत तूर खरेदी करण्याबाबतचे संभाषण रेकॉर्ड करून त्या संभाषणातून कोलते नामक कर्मचारी 15 क्विंटल तूर खरेदी करण्यासाठी 1,500 रुपयांची मागणी केली. दिनांक 29 एप्रिल रोजी दिवसभर नांदुरा शहर व तालुक्यात ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा फटका आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांना बसला आहे. काल दत्ता जुंभळे नामक शेतकऱ्यांकडून कोलते यांनी 5 क्विंटल तूरचे 500 रुपये घेतले असून त्यांनी हा प्रकार वसंतराव भोजने यांना सांगितला. त्यांची शहानिशा करण्यासाठी वसंतराव भोजने यांनी संबंधित कर्मचाऱ्यास शेतकऱ्यांच्या नावे फोन केला असता त्यांनाही पैशाची मागणी केल्यानंतर हा प्रकरण उघडकीस आला. हॅलो, कोलते साहेब बोलता काय? हा बोला ना. आपले तूर होती 15 होते. नंबर आला का तुमचा? हाव, जराशी हलकी आहे, सलटोन होती. आज मी नाही आहे रेडी, मी ऑफिसला आहे. अरे आय, मग तुमची ड्युटी कधी असते? तर कोण बोलू राहिले? मी दहिवडीचा आहे कास्तकार. नाव सांगा ना. मग हा, नाव सांगा. नाव सालिग्राम कावने. सालिग्राम कावने. मग उद्या घेऊन येणार ना. बरं, मग देसान का तेवढं हे करून? आजचं राहू देऊ का? मी सांगून देईन ना. त्याची करून टाकतील. ते किती द्यावं लागते? पाहून घेऊ ना. मग 15 पोती आहे. हा, मग पाहून घेऊ ना. काय तरी मग आणायला बरे पडतील. 1500 रुपये देऊन टाक. बरं बरं बरं. काही लाज वाटते रे का? हराम खोरा. हा, कोण आहे? वसंतराव भोजने बोलतो. 1500 रुपये पाहिजे. 100 रुपये क्विंटल आम्हाला जो भाव माहीत पडला, मग तो बरोबर माहीत पडला. मी रवी राहिले आताच सांगलं म्हटलं, तो 100 रुपये क्विंटलनं पैसे घेऊन राहिला. हा, कोण मी नाही घेतले साहेब. अबे हराम खोरा, तू आता तू स्वतःच बोलून राहिला ना रे मायाशी. हा, पैसे नाही घेतले. तुला दत्ता जुंबळे जोडून 500 रुपये घेतले हराम खोरा. नाही काय म्हणतो? कोण दत्ता जुंबळे? कोण दत्ता जुंबळे? आता ये तू एडसाक मार्केट मधून तुला दाखवतो त्या कानफट्ट्याचे भगव्या साठीवाला. ये बोल दत्ता जुंबळेशी. तुला म्हटलं मी ना वसंतरावला आज बोलावतो, म्हटलं 10 मिनिट मार्केट बंद करतो. साहेब मी नाही हा माल मी थैल नेतो साहेबाला येऊ देतो. मग माल भरला तुम्ही पैसे घेतल्यावर. ये तू वाटी समोर द्या. मी तुला लागला तर 2 कप किती देतो ठेवू आता. साहेब ते घेतले कोणाचे पैसे? हा, 1500 म्हणते मला 15 क्विंटलचे. कोणाकोणाजून घेतले रे हराम खरा पैसे तू ना? अरे साहेब मी ना कोणाजूनच नाही घेतले. अरे मादर चौदा, तू मायाशी बोलून राहिला ना 15 क्विंटलचे 1500. तू हे पाहत नाही की प्रत्येक फोन टेप होते की काही? हा, कोलते नामक शेतकऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली. वसंतराव भोजने यांना याबाबत विचारणा केली असता हा प्रकार माझ्या कानावर मागील 4-5 दिवसांपासून येत असून त्याची शहानिशा करण्यासाठी मी संबंधित कर्मचारी सोबत बोललो असता हा प्रकार खरा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच या कर्मचाऱ्यांना सोबतच खरेदी विक्री काही संचालक सुद्धा या प्रकरणात सहभागी असल्याची शंका उपस्थित केली जात असल्याचे दिसून येते. मी वसंतराव भोजने, खरेदी विक्री संघ नांदुराचा 10 वर्षापासून संचालक आहे. काल मला माहीत पडलं की आमच्या खरेदी विक्री संघामार्फत जे नाफेडची तूर खरेदी चालू आहे त्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला 100 रुपये क्विंटलप्रमाणे पैसे मागितले जाता, नाहीतर धाक दाखवल्या जाते, तुझा माल मोजला जाणार नाही. म्हणून मी आज सकाळीच ज्या ठिकाणी माल मोजल्या जातात, तूर मोजल्या जाते, त्या ठिकाणी आलो आणि कास्तकारांना विचारले तर ती बाब खरी आहे असं समजल्यावर मी संबंधित जो कोलते पैसे मागत होता त्याला फोन केला आणि मी माझं नाव एक शेतकरी बोलतो असं सांगून त्याच्याकडून माहिती घेतली की मला 15 क्विंटल तूर आणायची आहे आणि किती पैसे द्यावे लागतील, तर त्यानं 1500 रुपये सांगितले आणि ती क्लिप मी व्हायरल केली. या खरेदी विक्री संघाचं मागील 3 वर्षापासून या तूर भ्रष्टाचारामध्ये नाव बदनाम झालेलं आहे आणि ते होऊ नये, शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून मी हा प्रयत्न करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र शासनाच्या नाफेडमार्फत
शेतकऱ्यांचं तूर हरभरा मका याची खरेदी चालू आहे। ती खरेदी नांदुरामध्ये खरेदी विक्री संघ नांदुरा या आमच्या संस्थेच्या मार्फत होत आहे। त्या तूर हरभरा याचे मोजमाप नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका शेडमध्ये होत आहे। काल मला माहिती मिळाली की तूर खरेदीमध्ये काही कर्मचारी पैसे मागतात आणि पैसे नाही दिले तर त्यांचा माल रिजेक्ट करतात, म्हणून शेतकरीसुद्धा माल वापस न्या आणण्याचा खर्च परवडत नाही म्हणून नाईलाजास्तव असतो पैसे देतात अशी माहिती भेटली। म्हणून मी आज बुधवारला सकाळी खरेदी विक्री संघाचं जिथे तूर हरभरा खरेदी करणं चालू आहे त्या ठिकाणी गेलो, शेतकऱ्याकडून माहिती घेतली तर कोणत्या नावाचा आहे कोणी कर्मचारी खरेदी विक्री संघाचा पैसे मागते आणि नाही तर मग भाग दाखवून माल रिजेक्ट करते अशी माहिती मिळाली। म्हणून मी कोणतेला फोन लावला आणि मी स्वतः एक शालिग्राम कावने दहिवडीचा कास्तकार आहे, मला 15 पोते तूर आणायची आहे परंतु माझी तूर थोडी डीम आहे म्हणून मला ते सलटवायची आहे, तर त्याने मला क्विंटलवर 100 रुपये म्हणजे 15 क्विंटलचे 1500 रुपये घेऊन या तुमचा माल सलटून देतो म्हणून सांगितलं। त्यावरून मी ती क्लिप बनवली व सगळीकडे व्हायरल केली, हे सर्व सत्य आहे। या गोष्टीला सगळ्या गोष्टीला आळा बसला पाहिजे, शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला भाव व्यवस्थित मिळाला पाहिजे, त्यांचं कुठेही शोषण झालं नाही पाहिजे हा माझा प्रामाणिक उद्देश आहे। मी वसंतराव भोजने या खरेदी विक्री संघाचा संचालक आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। MCN न्यूज करता विठ्ठल भातुरकर, नांदुरा।